नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये विविध पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत, ज्यामध्ये सहायक सचिवच्या 64 जागांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, कनिष्ठ अभियंत्याच्या 17 जागा आहेत, तर लेखापाल कॅटेगरीमधील 27 जागांसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. कोणतीही पदवी असेल तरी तुम्ही इलिजिबल होता यातील पदांसाठी अर्ज करण्यासाठी, ज्यासाठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल निवडून साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अँड ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन अंडर द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, थोडक्यात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. एक महत्वाची गोष्ट, सर्व इंडियन्स यासाठी इलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी. एन एस एक्झाम सेंटर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळून जाईल, ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही याची एक्झाम देऊ शकता. पुढे बघा कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर ऑनलाईन ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑन ऑल इंडिया कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन बेसिस फॉर द फॉलोइंग पोस्ट. त्यामध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंट सेक्रेटरी ऍडमिनिस्ट्रेशन, याच्या टोटल 18 जागांसाठी भरती होत आहे. जे कॅटेगरीवाईज विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तेही तुम्ही पाहू शकता. त्यानंतर या ठिकाणी एज लिमिट मॅक्झिमम तुम्हाला पाहायला मिळत आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळणार आहे एससी एसटीला, तेही महत्वाचं आहे. मॅक्झिमम एज लिमिट कॅटेगरीवाईज विश्लेषण पाहू शकता. मी टोटल जागा तुम्हाला या ठिकाणी सांगत जाईल. असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमिक्स, याच्या टोटल 16 जागांसाठी भरती होत आहे. स्किल एज्युकेशन, याच्या टोटल 8 जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत. असिस्टंट सेक्रेटरी ट्रेनिंग, याच्या टोटल 22 जागांसाठी भरती होत आहे. अकाउंट्स ऑफिसर पे लेवल 10, याच्या मित्रांनो टोटल 3 जागा आहेत ज्या या ठिकाणी भरल्या जातील. एज लिमिट मॅक्झिमम दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता. अर्थात हे ओपन साठी एज लिमिट आहे, यामध्ये एससी एसटीला रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्यानंतर ग्रुप बी मधील ज्युनियर इंजिनियरच्या जागा आहेत, 17 टोटल भरल्या जातील, यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, याच्या टोटल 7 जागा आहेत, त्याही तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. या व्यतिरिक्त ग्रुप सी मधील अकाउंटंट, याच्या टोटल 7 जागा आहेत. तर ज्युनियर अकाउंटंट पे लेवल 2 ज्या तुम्हाला मिळत आहे त्याच्या टोटल 20 जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत, ज्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग तुम्ही बघू शकता, एनी ऑफ द बोर्ड्स ऑफिस ऑल ओव्हर इंडिया, जे काही बोर्डचे ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन राहील, मात्र एक्झाम सेंटर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन. तर असिस्टंट सेक्रेटरी ऍडमिनिस्ट्रेशन ग्रुप ए पदासाठी बॅचलर डिग्री फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी, थोडक्यात कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी पहिल्या पदासाठी. एज लिमिट ओपनसाठी 35 वर्ष दिलेलं आहे. असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमिक्स, यासाठी बघू शकता एसेन्शियल पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री बीएड एनईटी एसएलटी पास असणे आवश्यक आहे, तर तुम्हाला अर्ज करता येईल. डिझायरेबल स्किप करा, नसेल तरी फक्त एसेन्शियलवर अप्लाय करता येईल. एज लिमिट 30 इयर्स ओपनसाठी त्यांनी ठेवलेलं आहे. स्किल एज्युकेशन, असिस्टंट सेक्रेटरी एसेन्शियल क्वालिफिकेशन, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. उच्च पदवीधर असणे आवश्यक आहे. डिझायरेबलमध्ये विविध गोष्टी त्यांनी मागितल्या आहेत, मात्र नसतील तरी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जे काय एसेन्शियल क्वालिफिकेशनवर आहे त्यावर अप्लाय करता येणार आहे. यासाठी सुद्धा 30 वर्ष एज लिमिट ओपनसाठी ठेवलेलं आहे. असिस्टंट सेक्रेटरी ट्रेनिंग, यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन रिलेव्हंट सब्जेक्ट एरियाज बीएड एनईटी एसएलटी असणे आवश्यक आहे. अगेन यासाठी सुद्धा एज लिमिट 30 इयर्स त्यांनी ठेवलेलं आहे. अकाउंट ऑफिसर या पदासाठी बॅचलर डिग्री अकाउंट फायनान्स रिलेटेड किंवा बॅचलर डिग्री रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमध्ये एसएसएस जेओईसी ही एक्झाम तुम्ही पास झालेला असाल तर अप्लाय करू शकता, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा एमबीए झालेला असाल तरी अप्लाय करू शकता. 35 वर्ष एज लिमिट मॅक्झिमम या ठिकाणी राहणार आहे. ग्रुप बी मध्ये 2 पदे आहेत, ज्यामध्ये ज्युनियर इंजिनियरसाठी बीई बीटेक डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंग असणे आवश्यक आहे. 32 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील. जेटीओ ज्युनियर ट्रान्सपोर्टेशन ऑफिसरसाठी विविध क्वालिफिकेशन त्यांनी दिलेले आहेत, यापैकी कोणतंही एक असेल मित्रांनो मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे जेटीओ पदासाठी. क्वालिफिकेशन तुम्ही डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता. आणि ग्रुप सीची 2 पदे आहेत, ज्यामध्ये अकाउंटंट ग्रुप सी मधलं पद आहे. बॅचलर डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स कॉमर्स अकाउंट्स फायनान्स बिझनेस स्टडीज किंवा कॉस्ट अकाउंटिंग, त्याचबरोबर टायपिंग स्पीड 35 वर्ड्स प्रति मिनिट इंग्लिशचं किंवा ऑर म्हणजेला आहे 30 वर्ड्स पर मिनिट हिंदीचं असेल तर अप्लाय करू शकता. एज लिमिट ओपनसाठी 30 वर्ष राहील. ज्युनियर अकाउंटंटसाठी ग्रुप सी मधलं पद आहे 12 उत्तीर्ण. त्यानंतर तुमच्याकडे मित्रांनो रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट विथ अकाउंटन्सी बिझनेस स्टडीज इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट किंवा तुम्ही कॉमर्समधलं 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि टायपिंग स्पीड 35 वर्ड्स प्रति मिनिट इन इंग्लिश किंवा 30 वर्ड्स प्रति मिनिट हिंदी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. ओपनसाठी एज लिमिट 27 वर्ष ठेवलेलं आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो सर्व पदांसाठी जे
मिनिमम एज असणार आहे ते 18 वर्ष राहणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला अगेन मॅक्झिमम एजमध्ये एससी एसटीला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष, हँडिकॅपला 10, 13, 15 वर्ष ऍज पर कॅटेगरी, एक्सर्विसमेन, वुमन आणि डिपार्टमेंटल कॅन्डिडेट यांना सुद्धा एज रिलेक्शन लागू आहे. एज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा, जी लास्ट डेट आहे 11/4/2024 ची अप्लाय करायची, त्याच्यानुसार तुम्हाला एज कॅल्क्युलेट या ठिकाणी करायचं आहे. पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो, जे एक्झाम असणार आहे त्याच्याबाबतचा सिलेबस कशाप्रकारे एक्झाम असणार आहे ते प्रत्येक पदावाईज तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता. मी फक्त टीयर 1 एक्झामिनेशनसाठी जी एक्झाम सेंटर्स आहेत महाराष्ट्रामध्ये त्याबाबतची माहिती सांगत आहे. पुणे या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये राहणार आहे, या ठिकाणी तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो, फी कशा प्रकारे राहणार आहे. एक निगेटिव्ह गोष्ट आपण या भरतीचे म्हणू शकतो, ज्यामध्ये अनरिझर्व ओबीसी आणि ईडब्ल्यूएसला ग्रुप ए मधील पदांसाठी 1500 रुपये फॉर्म फी घेतलेली आहे, तर ग्रुप बी आणि सी मधील पदांसाठी 800 रुपये फॉर्म फी घेतलेली आहे. तर या ठिकाणी एससी एसटी हँडिकॅप एक्सर्व्हिसमॅन वुमन कॅन्डिडेट किंवा रेग्युलर सीबीएसई चे एम्प्लॉय असतील त्यांना अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही. विदाउट अप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, हे एक महत्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनरिझर्व्ह अर्थात ओपन ओबीसी ईडब्ल्यूएसला मात्र या ठिकाणी 800 ते 1500 रुपये फी भरावी लागेल ज्या पदासाठी अप्लाय करणार आहे त्यानुसार. पुढे बघा या ठिकाणी महत्वाचे डेट्स, 12 तारखेपासून सुरुवात होत आहे, 11/4/2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ रीड करू शकता आणि जर इंटरेस्टेड असाल तर अर्ज करू शकता. एक चांगली संधी आहे, नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे. या मित्रांनो, भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, याच्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल, अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.